मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटाच्या जवळ असलेल्या पिंपरी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या खोलदरीजवळ वॅगनॉर कार गाडीमध्ये दोन जळालेले मृतदेह सापडलेत. पोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 90% जळालेले ती मृतदेह असून विजय आबा सळुंकी वय 35 मुक्काम पोस्ट बांदा जिल्हा सिंधुदुर्ग, विकास विलास गोसावी वय वर्ष 32 मुक्काम पोस्ट निपणी जिल्हा कोल्हापूर या मृतांची नावे आहेत. हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता यावेळी पोलिसांनी वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांची हरवली असल्याची तक्रार मानगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.